नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेले 2-3 दिवसापासून राम कदम यांच्या विषयावर अनेकाधिक लोकांनी आणि खास करून महिलांनी जी आहे ती नाराजगी व्यक्त केलेली आहे. आणि आता 3-4 दिवस झाल्यानंतरही खरं तर तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडेल की आजही राम कदम यांना झालंय काय, कारण सकाळी सकाळीच सोनाली बेंद्रे यांना अंधश्रद्धा वाहून पुन्हा एकदा राम कदम जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. जी चर्चा खरं तर खूप त्यांच्याबद्दल निगेटिव्ह चर्चा झालेली होती आणि निगेटिव्ह चर्चा होण्याचं कारणही खरं तर असंच होतं की त्यांनी महिलांबद्दल दहीहंडीच्या वेळेस जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यांमुळे आपण बघतोय की महिलांमध्ये आणि त्याबरोबर पुरुषांमध्येही त्यांच्याविषयी रोष जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याचबरोबर आज आपण बघतोय की सकाळी सकाळी त्यांनी सोनाली बेंद्रे ज्या अभिनेत्री आहेत आपल्या आणि ज्या कॅन्सरशी त्या फाईट करत आहेत, ज्या कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांचा वेळोवेळी खरं तर ट्विट येतो कशा पद्धतीनं त्या कॅन्सरबरोबर फाईट करत आहेत, त्यांना काय वाटतंय हे सतत सांगून त्या संपर्कात आहेत ते असं आपण बघतोय. आपली सोनाली बेंद्रे जी आहे ती परदेशात कॅन्सरची ट्रीटमेंट घेते आहे आणि ती प्रत्येक वेळेला त्यांच्या काय काय तिच्या भावना आहेत त्या ट्विटमधनं आपल्या सगळ्यांशी शेअर करते आणि आपणही ते बघतो की त्याच्या न्यूज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या बाहेर येताना आपल्याला दिसतो आहेत आणि अनेक जण तिच्या ह्या प्रयत्नांना खरं तर ॲप्रिशिएट करताना दिसत आहेत, तिचं कौतुक करताना दिसत आहेत. किंवा इतर ज्या आपल्या महिला आहेत ज्या कॅन्सरनी फाईट करत आहेत तर त्यांनाही नक्कीच यामुळे एक कुठेतरी त्यांचं मनोबल वाढतं आणि त्याही कॅन्सर बरोबर फाईट करतायत. हे सगळं आपण खरं तर सोशल मीडियावर खूप वाचतो आहोत, त्याच्या न्यूज बघतो. मात्र हे सगळं होत असतानाही आपण बघतोय की दुसरीकडे राम कदम यांनी सोनाली बेंद्रे ज्या आपल्या अभिनेत्री आहेत त्यांना श्रद्धांजलीच वाहिलेली आहे. काय म्हणजे खरं तर या सगळ्याला काय म्हणावं, कारण एकीकडे फेक न्यूजबद्दल बोललं जात आहे आणि जी न्यूज येते ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या लोकप्रतिनिधींना सुद्धा त्याच्याविषयी काही बोलावंसं वाटत नाही किंवा त्या व्हेरीफाय कराव्याशा वाटत नाही. हा एक खरं तर चिंताजनक विषय आहे, कारण कुठलाही विषय येवो आम्ही काहीही बोलू शकतो, आम्ही काहीही सांगू शकतो, आम्ही शुभेच्छा देऊ शकतो किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचे प्रतिक्रिया देऊ शकतो, कुठल्याही शब्दात देऊ शकतो. असाच काहीसा संदेश या सगळ्या दोन्ही प्रकरणातून आपल्याला गेलेला दिसतोय, कारण दहीहंडीच्या वेळेला ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं मत जे आहे मांडलेलं होतं ते इतकं बिंदास्त मांडलेलं होतं की आता मीच या सगळ्याचा राजा आहे आणि तुम्ही माझ्या मनात येईल त्या गोष्टी मी करतो, त्यामुळे मला वाटलं तर मी त्या मुलीला सहज पळवून आणू शकतो. इतक्या सहजरित्या त्यांनी ते स्टेटमेंट जे आहे ते उद्गार जे आहेत ते काढलेले आहेत आणि आज आपण बघतो की त्यांनी एकदम श्रद्धांजली वाहिलेली आहे सोनाली बेंद्रे यांना. नंतर काही काळानंतर त्यांना चूक आल्यानंतर त्यांनी ट्विट जे आहे ते रद्द केलंय. मात्र एक खरं तर आपले लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो हे लोकप्रतिनिधी कसे असावेत किंवा कसे असले पाहिजे, तर किमान ह्या सगळ्याची सतसत विवेक बुद्धी जी आहे ती त्यांची जागृत असावी एवढी किमान अपेक्षा जी आहे ती भारतीय नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडनं करायला नक्कीच हरकत नाही. मात्र ती सतसत विवेक बुद्धीही आपले लोकप्रतिनिधी हरवत चाललेत की काय असा एक काहीसा आभास जो आहे तो या निमित्ताने खरं तर आपल्याला होतोय. आणि आपण बघतो की त्यांनी केलेल्या स्टेटमेंटनंतर त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर महिला वर्गामध्ये जो काही रोष आहे तो तुम्ही सोशल मीडियावर बघितलाच असाल. अनेक तरुणी अनेक महिला ज्या आहेत त्यांनी लाईव्ह करून सांगितलेले आहेत की अशा पद्धतीनं जर कुठलेही लोकप्रतिनिधी जर स्टेटमेंट करत असतील, महिलांचा अनादर करत असतील तर गाठ आमच्याशी आहे असं खरं तर ते बजावून सांगतायत. मात्र असं असतानाही दुसऱ्या बाजूला आपण महिला आयोग बघतोय, महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्यांनी सुरुवातीचं जे ट्विट केलं ते ट्विट म्हणजे एक मोठा धक्काच होता आपल्या सगळ्यांसाठी, कारण
कुठेतरी राम कदम यांची बाजू सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, आणि तेही महिला आयोगाच्या अध्यक्षांकडनं. असं जर असेल तर मुळात महिलांनी दाद कोणाकडे मागायची असं त्या पहिल्या ट्विटमधनं आपल्या लक्षात आलं, आणि नंतर महिला आयोगाने त्यांना नोटीसही बजावली. त्यांना एक वेळ दिलेला आहे, एक कालावधी दिलेला आहे, त्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचं म्हणणं जे आहे, स्पष्टीकरण जे आहे, ते मागवलेलं आहे. मात्र हे जरी असलं तरी मुळात लोकप्रतिनिधींनी त्यांची जबाबदारी जी आहे ती आपल्याला दिसते की अतिशय बेजबाबदारपणे असे वक्तव्य करून, प्रक्षोभक वक्तव्य करून खरं तर ते काय साध्य करू पाहतात हेही या निमित्ताने खरं तर विचारावं असं वाटेल. सचिन आपल्याला म्हणतात की रोष निवडणुकीत दिसला तर मिळवलं. अगदी बरोबर, मला असं वाटतं की तो निवडणुकीत दिसो किंवा न दिसो, पण आत्ता जर जो रोष आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय. राम कदमला यापुढे कुठल्याही पक्षाकडनं उमेदवारी मिळू नये असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हे लोकप्रतिनिधी इतक्या बिंदासपणे किंवा कुठलाही विचार न करता इतक्या सहजपणे अशी वक्तव्य का करतात, कारण याच्या दोन गोष्टी आहेत. इथे गोविंद पाटील आपल्याला म्हणतात की सत्तेचा माज आला आहे या सगळ्या लोकांना, मला आमदार कदमची मुलगी आवडते मग आता काय, असाही प्रश्न इथे विचारलेला आहे. मला असं वाटतं की सत्तेचा माज हा एक खूप वेगळा प्रश्न आहे, आणि या माजातूनच खरं तर अशा पद्धतीचे विधानं जर केली जात असतील तर मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी मग ते कुठल्याही पक्षाचे असो ह्या लोकप्रतिनिधींना खरं तर धडा शिकवला गेला पाहिजे. आणि किमान म्हणजे आपण एकीकडे बघतोय की महिलांवर होणारे अत्याचार जे आहेत ते कमी होताना आपल्याला दिसत नाहीये, ते कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा असेल, सामाजिक संघटना असतील, ह्या सर्व संघटना ज्या आहेत त्या काम करताना आपल्याला एका बाजूला दिसत आहेत. मात्र असं होत असतानाही जर लोकप्रतिनिधींच्या डोक्यामध्येच, लोकप्रतिनिधींच्या विचारांमध्येच महिलांविषयी जर असा अनादर असेल तर या सगळ्या प्रयत्नांना खरंच अर्थ आहे का, हाही प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करावा असा वाटतो. मागे आम्ही अनेकदा जेंडर सेन्सिटायझेशन या विषयावर बोलत असताना अनेक सामाजिक संघटना, अनेक महिला कार्यकर्त्या या सगळ्यांशी आम्ही जेव्हा बोलत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की प्रशासकीय यंत्रणा जी आहे यांचं सेन्सिटायझेशन करणं अतिशय आवश्यक आहे. त्या स्त्री प्रश्नांकडे कसं बघितलं गेलं पाहिजे हे त्या यंत्रणेला शिकवलं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. मात्र त्यावेळेसच महिला संघटना ज्या आहेत त्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी हा मुद्दा मांडला होता की मॅडम प्रशासकीय यंत्रणा अगदी बरोबर आहे, त्यांना तर करायलाच हवं, मात्र लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना महिलांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न वाटतच नाहीत, त्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं बघायला हवं किंवा त्याच्यासाठी आवश्यक असलेली सेन्सिटिव्हिटी जी आहे ती मात्र आपल्याला खास करून पुरुष जे लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधींकडे आपल्याला त्या पद्धतीची सेन्सिटिव्हिटी दिसत नाही असा चर्चेच्या दरम्यानही खरं तर एक मुद्दा आलेला होता. आणि आज आपण बघतो की केवळ लोकप्रतिनिधी नाही, जे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असतील, सेलिब्रिटी असतील, पब्लिक मध्ये वावरणारी जी लोक असतील, खरं तर जेव्हा तुम्ही पब्लिकली वावरता, तुम्ही सेलिब्रिटी असता किंवा तुम्हाला 10 लोक किमान फॉलोअर्स असतील तर आपल्याकडे एक अतिशय जबाबदारी असते, आणि या जबाबदारीतून खरं तर आपण कुठलंही वक्तव्य केलं पाहिजे आणि त्याचं भान जे आहे, जे सामाजिक भान जे आहे ते असलं पाहिजे. अशा वेळेला लोकप्रतिनिधींकडे तर हे सामाजिक भान अधिकाधिक असायला हवं. मात्र याच्या एक्झॅक्ट विरुद्ध आपल्याला दिसतंय की पुरुष लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडे या पद्धतीची सेन्सिटिव्हिटी जी आहे तीही आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि हा राम कदमांचा हा जो विषय झालेला आहे या निमित्ताने हाच मुद्दा खरं तर पुढे येतोय की जर लोकप्रतिनिधींकडे अशा पद्धतीची सेन्सिटिव्हिटी नसेल तर लोकप्रतिनिधींचं जेंडर सेन्सिटायझेशन करण्याची आवश्यकता आहे का, याविषयी खरं तर महिला आपल्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही आवाज उठवायला हवा की महिलांचे प्रश्न हे खरं तर केवळ महिलांचे नाही आहेत, कितीही असले ते केवळ महिलांचे जरी असले तरी कितीही असेल तरी त्याचा समाजावर
एक मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि तो सगळा लक्षात घेता खरं तर जेंडर सेन्सिटायझेशन हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यात राम कदम आणि यांसारख्या लोकप्रतिनिधी जेव्हा अशा पद्धतीनं विधान करतात आणि त्यांना कुठेतरी पाठीशी घातल्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो तेव्हा मला असं वाटतं की सगळ्याच लोकप्रतिनिधींना या जेंडर सेन्सिटायझेशनची गरज आहे की काय असंही वाटायला आपल्याला लागून जातं. मयूर आपल्याला सांगतात की अहो करणार आहे का, ह्यांना अशा मोठ्या मोठ्या टर्म्स हुल्लडबाजी चालली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राम कदम आणि आसाराममध्ये काय फरक राहिला आहे असंही ते म्हणतात. अगदी बरोबर आहे. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून जेवढी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे त्या जबाबदारीचं भान लोकप्रतिनिधींना आहे का हे या निमित्ताने मला खरं तर विचारावं असं वाटतंय. दुसरीकडे दहीहंडीचं जे व्यासपीठ जे आहे ते वापरलं जातं. आपण बघतो की सण समारंभ जरी त्याच्या मागे असले तरी त्या व्यासपीठाचा उपयोग जो आहे तो अनेक वेळेला आपलं सत्ता कशी आहे किंवा माझी सत्ता किती समर्थनीय आहे माझं किती सामर्थ्य आहे हे दाखवण्याचं एक साधन दहीहंडीमुळे झालंय की काय असंही आपल्या लक्षात येतंय. त्यातून जे सत्ता प्रदर्शन त्यातून जे समर्थ प्रदर्शन जे केलं जातं सामर्थ्य प्रदर्शन जे केलं जातं तोच हा भाग आहे का आणि त्याच्या निमित्ताने खरं तर इतकं बेजबाबदारपणाचं वर्तन जे आहे किंवा इतक्या बेजबाबदारपणाचं वक्तव्य जे आहे ते अधिक सहजरित्या येऊन जातं हेही या निमित्ताने बघायला हवं. कोणीही उठतो आणि सांगतो की महिलांनी 7 मुलं जन्माला घातली पाहिजे, कोणीही उठतो आणि सांगतो की महिलांनी हे केलं पाहिजे, कोणीही उठतो आणि सांगतो की मी महिलांना पळवून आणेल, हे म्हणजे नक्की चाललंय काय? जिथे एकीकडे महिलांना माणूस म्हणून वागवा, माणूस म्हणून त्यांना दर्जा द्या अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची अशा प्रकारच्या वक्तव्यांची जिथे आपल्याला गरज आहे, शिकवणुकीची जिथे आपल्याला गरज आहे, आपण पिढ्या सुशिक्षित करण्याच्या गोष्टी करतोय आणि तिथेच दुसऱ्या बाजूला आपल्याला इतक्या अतिशय बेजबाबदारपणे असणारे वक्तव्य आणि बेजबाबदारपणे असणारं वर्तन जे आहे ते आपल्याला दिसतंय. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा खरं तर खूप डोळसपणे विचार केला गेला पाहिजे कारण महिला ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना 50% आरक्षण दिले आहे याचं विदारक वास्तव जे आहे ते ग्रामीण भागात दिसतंय असं आपल्या प्रेक्षकांचं जे आहे ते म्हणणं आहे. किशोर सुरोशी असे म्हणतात की मुख्यमंत्री जे आहे ते पाठीशी का घालतायत आमदारांना हेही म्हणणं खरंच आहे. अगदी महिला बाल विकास मंत्री आपल्या ज्या आहेत पंकजा मुंडे, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री, हे सगळे जण खरं तर या अतिशय महत्त्वाच्या विषयावर का शांत बसलेले आहे हाही एक मुद्दा आहे. दहीहंडी हे खरं तर व्यासपीठ वापरलं गेलेलं आहे ज्या व्यासपीठावरनं अधिकाधिकरित्या माझं सामर्थ्य कसं आहे आणि मी किती समर्थशाली आहे हे सतत भासवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या व्यासपीठाचा त्या पद्धतीनं उपयोग केला जातो आणि मग अशा व्यासपीठावरनं अशी येणारी वक्तव्य जी आहेत आणि या वक्तव्याबरोबर हजारो तरुण आपल्याला दिसतायत की ते हसतायत, कुठेही त्यांना याविषयी क्षम्य वाटत नाहीये, महिला यावर ठोस निर्णय घेत नाहीत त्यामुळे फावतं असं आपल्याला कांबळे असं म्हणतात. की त्याबरोबरीनं मला असं वाटेल की प्रत्येक वेळेला महिलांनीच महिलांच्या विषयी का बोललं पाहिजे, पुरुषांनीही बोललं पाहिजे आणि आपण बघतोय की पुरुषही आपल्याला इथे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवताना दिसतायत, याविषयी मत प्रदर्शित जे करताना दिसतायत. आणि यानंतर महिला आमदारांनीही खरं तर या प्रश्नावर एकत्रित येऊन स्वतःचे स्टेटमेंट जे आहेत नाराजी जी आहे ती पटापट व्यक्त केली. त्याच पद्धतीनं खरं तर यावर कार्यवाही होण्याची आपल्याला अपेक्षा होती. केवळ स्टेटमेंट बाहेर येऊन जमणार नाही, केवळ स्टेटमेंट देऊन जमणार नाहीये, तर यावर काय ठोस कारवाई होती हेही अतिशय महत्त्वाचं आहे. लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे खरं तर अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे मात्र या जबाबदारीचं भान त्यांना आहे की नाही हेही या निमित्ताने विचारलं गेलं पाहिजे. आणि लोकप्रतिनिधींना खरं तर ही सांगायची वेळ आलेली आहे की महिला ही 50% आहेत आणि महिला ही तुम्हाला वोटिंग करतात, तुम्हाला मतदान करतात, त्यामुळे महिलांविषयी तुम्हाला आदर बाळगणं आणि तो आदर त्या निमित्ताने दाखवणं हेही आवश्यकच आहे. खरं तर
कारण आपण बघतो की निवडणुकांमध्ये महिलांचे प्रश्न हे चर्चेलाच आणले जात नाही, केवळ सुरक्षितता हा एक मुद्दा समोर केला जातो आणि तो मुद्दा समोर ठेवूनही आपण बघतोय की आपले लोकप्रतिनिधी जे आहेत ते अशा पद्धतीनं इतकं बेजबाबदार वक्तव्य करत असतील तर या लोकप्रतिनिधींचं करायचं काय हे तुम्ही आम्ही आपण जनता म्हणून ठरवलं पाहिजे. आणि खास करून महिलांनी जर महिलांना माणूस म्हणून जर स्थान देत नसतील मग ती कुठलीही व्यवस्था असेल, मग ती प्रशासकीय व्यवस्था असेल, मग ते लोकप्रतिनिधी असेल, अशी व्यवस्था जर तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारत नसेल तर या व्यवस्थेला किती दिवस स्वीकारायचं हे महिलांनीही खरं तर यावेळेस स्वीकारलं पाहिजे. आणि या निमित्ताने खरं तर राम कदम यांना नक्की काय झालंय याचा उलगडा खरं तर सगळ्यांनी करायला हवा. मुख्यमंत्री पंकजा मुंडे ज्या आपल्या महिला आणि ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनीही खरं तर याविषयी स्टेटमेंट द्यायला हवं, त्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे नक्की काय कार्यवाही होणार आहे आणि राम कदम यांना नक्की काय झालंय या सगळ्या विषयाचा खुलासा जो आहे तो या निमित्ताने करणं अपेक्षित आहे. आणि जी गर्दी जी आहे ती टाळ्या जी वाजवत होती ती गर्दी ही खरं तर राम कदम इतकीच जबाबदार आहे असं या निमित्ताने मला असं सांगावं असं वाटतं. आणि तुम्ही आम्ही प्रेक्षक जेव्हा आपण ह्या सगळ्या विषयावर बोलतो तेव्हा आपणही या गर्दीचा भाग नाही ना हे आपण नक्की बघितलं पाहिजे. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका ज्वलंत विषयासह. नमस्कार.